पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना निगडी परिसरात घडली आहे. भर दिवसा देशी दारूच्या दुकानात घुसून तेथील व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवत दारूच्या बाटल्या डोक्यात फोडून गंभीर जखमी केल्याचं समोर आलंय. ही घटना बुधवारी भरदुपारी घडली आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालंय. निगडी परिसरात देशी दारूचं सरकार मान्य दुकान आहे. बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास 3 अज्ञात तरुण आले होते. त्यातील एकाने कोयता लपून आणला होता. त्यापैकी एकाने आत आल्यानंतर परत बाहेर जाऊन परत आत येत थेट टीव्हीवर दगड मारला. त्यानंतर दोघांनी काउंटरवरील तक्रारदाराकडे जात एकाने प्रदीपच्या कॉलरला धरत धक्का दिला. लागलीच दुसरा आरोपी हा काउंटरवर चढून कोयत्याचा धाक दाखवत होता. दुसऱ्याने तोपर्यंत प्रदीपच्या कानशिलात लगावली. काउंटरवर चढून कोयता हातात घेऊन असलेल्या आरोपीने प्रदीप यांच्या डोक्यात देशी दारूच्या 7 ते 8 बाटल्या फोडल्या. यामुळे तो घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दो लड़के थे जिन्होंने कंट्री बार है वहाँ पे जाके जो तो मार झोड़ करके और पैसा वैसा छीन लिया था, जिसके तहत निगड़ी पुलिस थाना में CR नंबर 757/2019 और अंडर सेक्शन है 394/417/504/506/34. उनके नाम है, एक का नाम है वीरेंद्र भोलानाथ सोनी उर्फ बोंदिया, उसकी उम्र है 21 साल, ये रहने वाला चिंतामणि मंदिर वालेकरवाड़ी चिंचवड़. और दूसरा है शाह निसार रफीक शाह उर्फ निसार, इसकी उम्र 18 साल है, ये ENDI टावर फ्लैट नंबर 702 निगड़ी. ऐसे इन्हें जो तो हमारे जो DB पथक है उनके कर्मचारियों ने अरेस्ट की और आगे की प्रोसेस चालू है. या घटनेनंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी एरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीला बाल सुधारगृहात नेण्यात आलंय. दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. या घटनेमुळे पोलिसांचा गुन्हेगारावर धाक राहिला नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.